बसी अनोळखी न सुनी अनोळखी मनायचे कसे अंतरात राहून अंतर कसे नाते कोणते जपून कसे हसता हसता सुटी पडे तुझ्या संगी तुझ्या विना नकोसा तरी ही हवा कारे दुरावा सर आणि बाकी कुठेही रजिस्ट्रेशनचे पैसे परत केले जात नाही पण जर का ही ऑफर फक्त देव टूर्स एंड ट्रॅव्हल्स कडे आहे इतकं कळलं ना लोकांना तर मग आपलं बुकिंग नक्की वाढेल आणि मी आणि जय तर बुकिंग वाढवण्याचाच प्रयत्न करतोय सर जय मिस्टर जयराम ऍक्च्युली सर ऑफिसमधले सगळेच त्यांना जय असं म्हणतात म्हणून चुकून तोंडातून निघून गेले ते ठीक आहे पण माझ्यासाठी रिझल्ट जास्त महत्त्वाचा आहे सर मिळेल ना नक्की रिझल्ट मिळेल कारण आपली पॉलिसी धंद्याचं गणित नाही तर लोकांची मानसिकता सुद्धा विचारात घेऊन बांधली गेलेली आधार आणि विश्वास या दोन्ही गोष्टी इतक्या मॅजिकल असतात ना की ह्याच गोष्टीमुळे आपण लोकांच्या मनात कायम राहू आता तिथे पूर आलाय ज्यामुळे लोक खूप घाबरली आहेत आणि सर हे खूप नॅचरल आहे पण मार्च एप्रिल पर्यंत हे सगळं ठीक होईल आणि हीच भीती लोकांच्या मनात बसली जर का ही भीती लोकांच्या मनातून निघाली ना तर मग टूर्स कॅन्सलच होणार नाही म्हणजे एक साधारण 2 महिने किंवा ठराविक कालावधी आपण त्यांच्याकडून मागून घेऊ म्हणजे लोकांच्या मनातली भीती कमी व्हायला वेळ मिळेल आणि मग ते टूर्स कॅन्सलच करणार नाहीत इंटरेस्टिंग अदिती तुमचा अप्रोच आवडला मला थँक्यू सर सर मग या एका टूरची पॉलिसी बदलण्याचा थोडासा विचार करूया का आपण मी बोलतो नवऱ्याची थँक्यू सो मच सर धडधड वाढते ठोक्यात टिकटिक वाजते ठोक्यात धडधड वाढते ठोक्यात ना 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 प्रेमाचे मला वेड लागले प्रेमाचे मिस्टर खानोलकर तुम्हाला आता केबिन मध्ये बोलवले आता लगेच का बिझी आहात वाटत हो म्हणजे काय दिसलं नाही का तुला अग डिस्टर्ब केलंस तू त्यांना करू नये हो ना जुई
एम सो सॉरी, आई एम सो सॉरी जुई. नहीं, बिजी वगैरह नहीं है मी. एक दोन मेल्स फॉरवर्ड करायचे आहेत मला. आरामात, तशी काही घाई नाही आहे. मला काय करायचंय? जे काय उत्तर द्यायचं ते सरांनाच द्यायचं नाही का? अमित, अरे तुला कळलं का, सरांनी त्यांचा पोस्टमन आणि सल्लागार बदलला. हो, कोण? अरे माहित नाही तुला? आता मी सदिती निरोप घेऊन आल्या जयसाठी आतून. अच्छा. ओ सॉरी अमित. सो मिस्टर जय, काय म्हणाले मिस्टर सबनीस? त्यांनाच मेल फॉरवर्ड करतोय. कोटेशन जावे त्यांना, उद्या डील फायनल करतील ते. एक मिनिट, मग जो रेट ठरला आहे त्यात 20% डिस्काउंट दे त्यांना. काय ना, मिस्टर नवऱ्यांचे फार जुने क्लायंट आहेत ते. खूप मेहनतीने जपून ठेवलंय आम्ही क्लायंट बरोबर रिलेशनशिप. फक्त सर म्हणाले म्हणून मी तुला या अकाउंटच्या सगळ्या डिटेल्स दिल्या, नाहीतर नसत्या दिल्या मी. अरे सरांनी काल काय सांगितलंय ना, त्याकडे लक्ष द्या बरं का. परफॉर्मन्स परफॉर्मन्स. तांगडे तुम्हाला कसं आहे जय साहेब? डोळे घट्ट मिटून घेत आहे तो, पण कानाचं काय? किती ऐकायचं नाही म्हणलो, ऐकायचं नाही म्हणलो, ऐकायचं नाही म्हणला तरी ऐकायला येतच की. हा, त्यामुळं परफॉर्मन्स. अण्णांची गोळ्या घेण्याची वेळ झाली असेल. हॅलो शोभा वहिनी. हॅलो अण्णा. अण्णा बरं झालं, तुमच्याशीच बोलायचं होत. शोभा वहिनी नाही आहेत का घरी? अग ती चिनूला सोडायला शाळेत गेली आहे, फोन घरीच विसरून गेली. नाही, काल नीट बोलणं नाही झालं ना म्हणून फोन केला होता. अण्णा तुमची खूप आठवण येते. अण्णा जेवलात? अण्णा जेवलात का? नाही नाही, तू बोल ना. नाही जेवलो. अण्णा हो, 2 वाजले. 1 वाजता तुमची गोळ्या घेण्याची वेळ असते, अजून जेवला नाही. अगं आता शोभा चिनूला शाळेत सोडून आली ना की मग बसेन ना मी जेवायला. आपण बोलूया नंतर.
नशीब माझं तुम्ही फोन उचललात. अहो ना, मी रस्ता भर फोन शोधत होते. चिनूच्या शाळेत सुद्धा गेले, काही तिथे मिळत ना मला. पण नंतर माझ्या लक्षात आलं की अरे, आधी घरी फोन नको का करायला, म्हणून केला. बरं अण्णा, आता एक काम करा, तो फोन नीट ठेवा आणि उगाच कोणाला फोन करत बसू नका. बॅलन्स खूप कमी आहे आधीच त्यात. बरं, ते शेवण तेच म्हणत होते. मी काहीतरी विसरते, काहीतरी विसरते. बर अण्णा, मी ना इथे आईकडे आले. अभिषी आहे ना तिच्याकडे. तर सगळ्या जणी म्हणाल्या की आपण हॉटेलमध्ये जाऊन जेवूया. आता नाही कसं म्हणायचं. पण मग हा तेच ते, तुम्ही चिनूला अजिबात आणायला जाऊ नका शाळेमध्ये. तो आहे माझ्या बरोबर, मी त्याला येताना घेऊन येते घरी. अच्छा, ठेवते. बर अण्णा, आता एक काम करा, तो फोन नीट ठेवा आणि उगाच कोणाला फोन करत बसू नका. बॅलन्स खूप कमी आहे आधीच त्या. काय पोरीच्या हाताला चव आहे ना. मी तर कित्येक दिवसात इतकं छान जेवण जेवले नाही. काय हो, आवडलं ना जेवण? असला आंधळा विश्वास कोणावर ठेवतेस ना, हेच आवडत नाही मला. काल परवा जी पोरं इथं आली तर सगळं स्वयंपाक घर त्यांच्या हवाली केलं. एका दिवशी मिसळलं ना काही अन्नात. अहो अहो, काय बोलताय तुम्ही. हे किती गोड मुलं आहेत ती, आणि चेहऱ्यावरून माणसं ओळखता येतात. हा चेहऱ्यावरचा गोडवाच नंतर महागात पडतो आपल्याला. आणि मग एका दिवशी पेपरात बातमी येते भाडेकरूंना घर मालकाला. का हो, का हे असलं सगळं वाचत असता तुम्ही. आणि ती तशी नाही येतो. मला जास्त चांगली ओळखता येतात माणसं. तेच तेच, हुरळ घातली त्या पोरांनी तुला. त्या पोरांच्या नाण्यामध्ये बीपीची गोळी सुद्धा घ्यायची विसरलीस, तू लक्षात ठेव. मला ना गोळीची गरजच नाहीये. तू इतकी सुस्वभावी आहेत ती मुलं. आधी ती तर दोन दोनदा फोन करून माझी विचारपूस करत असते. माया करणार, काळजी करणार कुणीतरी असलं ना तर औषधाची गरजच वाटत नाही. हो मी तुझी काही काळजीच करत नाही असं म्हणायचं तुला. छे छे, तुम्हाला कशी काळजी नाही. तुम्हाला काळजी आहे ती कोण कसले गुन्हे करते याची. त्यापेक्षा त्या मुलांवर विश्वास ठेवा. म्हणजे तुमचं ते संध्याकाळचं औषध घ्यायचं विसरून जाल तुम्ही. बस बस, पुरे झालं ते पुराणात जेवा ते गुपचूप. आणि एक लक्षात ठेव, गोळ्या घेण्यात अजिबात हेळसांड करायची नाही. आणखीन एक, हे असलं जेवण मी पुन्हा अजिबात जेवणार नाही. खरंच आवडलं नाही का तुम्हाला जेवण? अजिबात नाही. बर मग आता तरी कशाला जेवताय ना. आपण असं करू, आपण बाहेर जेवायला जाऊ. नाहीतरी आता माझं डोकं थांबलंच आहे, त्यानिमित्ताने फिरणंही होईल. काही गरज नाही, उगाच अन्न वाया जायला नको. हा, आणि उद्यापासून लक्षात ठेवा हे. म्हणजे झालं. रोज दुपारी 1 वाजता जेवायचा अण्णांचा नियम आहे. आणि काहीही झालं तरी अण्णांनी त्यांच्या कुठल्याही नियमात कधी बदल केलेला नाही. मग आज 2 वाजले तरी अण्णा का नाही जेवले? काहीतरी लपवत होते ते माझ्यापासून. त्यांची तिथे नीट काळजी घेतली जात नाहीये का?
खूप काळजी वाटायला लागली अण्णांची मला. बहिणींना फोन करू? नको, पुन्हा त्या काहीतरी बोलायच्या आणि मनस्ताप व्हायचा. पण मग काय करू? हे आदिती, जेवायचं नाही का तुला? चल लवकर. नंदिनी मॅडमनी सॉलिड लसणीची चटणी आणली आहे. वेळेत आली नाहीस ना तर रिकामा डबा बघायला मिळेल. एक कणही उरणार नाही तुझ्यासाठी. आलेच मी, फक्त काही अर्जंट मेल्स करायचे, तेवढे करते आणि येते. नंतर करा ते. तुझं ते जायचं रोजच झालंय यार. लंच टाइम मध्ये कसली कामं करता? काहीतरी नवीन प्रथा पाडू नको ऑफिस मध्ये. नवरे काकांनी ऐकलं ना तर लंच टाइम कॅन्सल करायची पॉलिसी काढतील. आलेच. चल लवकर. हो. जय, इतका वेळ काय करतोय सरांच्या केबिन मध्ये? जय, मला तुझ्याशी बोलायचंय रे. इतर वेळेस तुझ्याशी बोलून मन मोकळं करायचे, पण इथे तीही सोय नाही. आणि आता संधी मिळालीये तर तू जवळ नाहीयेस. ब्रिलियंट आयडिया सर. म्हणजे म्हंटल तर ह्यात रिस्क खूप कमी आहे. जर क्लायंट्सनी स्वतःहून आपले बुकिंग कॅन्सल केले असते तर आपल्याला खूप नुकसान झालं असतं. तुम्ही म्हटलं होतं ते अगदी बरोबर आहे सर. ह्या बिझनेसमधल्या खाचाखुचा कळल्या पाहिजे. मला तुमच्याकडून खूप काही शिकायचं आहे सर. वेट वेट वेट, माझी आयडिया नाही आहे ही, दुसऱ्या कोणाची तरी. कोणाची? आदितीची. फार हुशार मुलगी आहे ती. तिने सुचवलं हे मला. जय, तुला सांगतो, ती बिझनेस मध्ये नवीन जरी असली तरी या सगळ्यातनं ती ज्या पद्धतीने मार्ग काढते ते खरंच कौतुक करण्यासारखं. राईट डिसिजन, राईट टाइम. जय, मी तुला पुन्हा पुन्हा सांग, राग मानू नकोस, पण तू आदितीला फॉलो कर. तुला सुद्धा तिच्यासारखा सक्सेस मिळेल. यस सर. सर, लंच लाव. हो, लावा लावा. तू जेवतोस? नाही सर, मी डबा आणला येतो. थँक्यू. मिस्टर जय. हे सर, काय म्हणाले? मगाशी काय चाललं होतं? काय मगाशी? तूच सांगितलंस ना सरांनी बोलवलंय म्हणून भेटायला गेलो होतो. मी त्याच्याविषयी बोलत नाहीये. मगाशी जुईच्या डोळ्यांमध्ये रमला होता तुम्ही, आणि मी येऊन उभी राहिले ते सुद्धा नोटीस नाही केलं ना. आदिती, जी फाईल पडली, पेपर्स पडले सगळे खाली, तेवढे उचलून दिले फक्त, बस. गुड. अख्ख्या ऑफिस मध्ये फक्त तुम्हीच आहात ना. अगं, माझ्या समोर पडले पेपर्स, काही इतर लोक येऊन मदत करेपर्यंत वाट बघत बसायचं, किती चुकीचं दिसलं असतं ते. ओके, एवढं एक्सप्लेनेशन देण्याची काहीच गरज नाही. तर काय म्हणाले? तर स्तुती स्तोत्र गात होते तुझं. माझं? मिस आदिती कडून कसं खूप काही शिकण्यासारखं आहे. त्या नेहमी करेक्ट डिसिजन घेतात करेक्ट वेळी. आणि मी सुद्धा त्यांच्याकडून काहीतरी शिकतोय असं म्हणायला काही चुकीचं ठरणार नाही, वगैरे वगैरे. जय, मला इतकं टेन्शन आलं होतं माहितीये. मला वाटलं आता काय सांगतायत ते. खरं सांगू? मला एका पॉइंटला त्यांना सांगावं असं वाटलं की सर, तुम्ही मलाच का सांगताय हे सगळं? ही तुमची स्मार्ट आदिती मी रोज बघतो घरी. जय, अजून काय म्हणाले? मिस आदितीला फॉलो करा, आयुष्यात सक्सेसफुल व्हाल. तुझं आपलं ना काहीतरीच. बर, चल ना लवकर, मला खूप भूक लागली. चल. आले डबा घेऊन. अरे उतर कुठे, बस बस. काय ग आदिती, किती उशीर, लवकर यावं. आधी जेवून घ्यावं मग काम करावी. काम तर होतच असतात अग. काय जय साहेब,
झाली का चर्चा सरांबरोबर? काय म्हणत काय होते सर? काही नाही, मिस आदितीने ज्या सजेशन्स दिल्या होत्या त्याच्यावरती डिस्कस करत होते. नवरे, मी म्हटलं होतं ना सरांनी सल्लागार बदलला. रिटायरमेंटची वेळ जवळ आली हो तुमच्या.